भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात शिवतीर्थावर ही भेट होईल. मुंबईतील ठाकरेंची मतं महायुतीकडे कशी वळवता येणार यावर चर्चा सुद्धा होणार आहे. अवघ्या 2 दिवसात मुंबईतील प्रचार तोफा थंडावतील आणि त्यानिमित्तानं ही भेट आता महत्वाची मानली जाते. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता राज ठाकरे यांची भेट घेणार अशी माहिती समोर येते. अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थावर बावनकुळे आणि राज ठाकरेंची भेट होईल आणि या भेटीत नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, सध्या आपल्यासोबत आहेत. ओम, महत्वाची बातमी आपण पाहतोय, थोड्याच वेळात खरं तर शिवतीर्थावर बावनकुळे आणि राज ठाकरेंची भेट होणार आहे, नेमकी काय चर्चा केली जाईल या भेटी दरम्यान? गौरी, आपण पाहिलं असेल की परवा म्हणजे 2 दिवसानंतर शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सभेच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. मनसेनं भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ही पहिली सभा आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती येणार आहेत. त्या सभेच्या अनुषंगानं कशाप्रकारे तयारी सुरू आहे आणि एकंदर भाजप आणि मनसेतील महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये कशाप्रकारचा समन्वय आहे, या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर आज चर्चा करण्यासाठी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावरती अवघ्या काही मिनिटांमध्ये अंदाजे 11:15 सुमारास ते या ठिकाणी दाखल होतील. अशी एक शक्यता देखील आहे की त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा असू शकतील. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. खऱ्या अर्थानं मुंबईतील ज्या 6 जागा आहेत, ज्या 5व्या टप्प्यामध्ये आहेत, त्या जागांवर जर विजय मिळवायचा असेल तर जो मराठी टक्का जो आहे तो भाजपसोबत जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे मनसेची भूमिका, मनसेचा जो पाठिंबा आहे तो भाजपसाठी महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं भाजप नेत्यांच्या मनसे नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय घडतं, कशा प्रकारची चर्चा होते हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. गौरी, नक्कीच ओम, या भेटीत नेमकं काय घडतं, कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. Boom, boom.